नमस्कार, मी मंजिरी कपडेकर मंजिरीज रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक पदार्थाचं अळूचं रगड बघायचं। त्याला बरेच ठिकाणी अळूचं फतफतं पण म्हणतात। आता त्यासाठी साहित्य काय लागते बघूया। आपण अळूची पानं घेतलेली आहेत आणि ही पानं आपण देठासह चिरून घेतलेली आहेत। त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत, लसूण आहे चिरलेला आणि अखंड, हळद, हिंग, गुळ, त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि भिजवलेली तुरीची डाळ, जिरे, मीठ आहे, चिंच, ओलं खोबरं। हा आळू पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर तो चिरायचा। एक टीस्पून तेल घेते मी ह्याच्यात। आता आपण काय करायचं, हे जे चिरून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालून थोडस परतून घ्यायचं। परतून घेतल्यामुळे आळूचा खांदरेपणा असतो तो कमी होतो। आता हे परतवत असताना आपण थोडा आळू असा मऊ होतो। आळू परतवून झाला तर गॅस बंद करूया। हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे। त्यासाठी आपण एका भांड्यात काय करूया, पहिल्यांदा घेऊया हिरव्या मिरच्या, त्यानंतर इथे मी चिरलेला जो लसूण घेतलेला आहे तो लसूण घालूया, त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे, भिजवलेली तुरीची डाळ। आता याच्यावर आपल्याला हा आळू घालायचा आहे। जेव्हा आपण कुकरमध्ये हे सगळं ठेवू तर डाळी ज्या आहेत त्या चांगल्या शिजतील। आता आपण ह्याच्यावर घालायचं आहे थोडी हळद, त्यानंतर घालायचं चिंच। आता आपण ह्याच्यात हे बुडून वर येईल एवढं पाणी घालूया। गुळ आपण जसं नेहमी कुकरला भाजी वगैरे शिजवून घेतो किंवा डाळ भात शिजवून घेतो त्या पद्धतीनं हे करायचं। आता आपण ह्याच्यात ठेवूया हे। आपण तीन शिट्ट्या करून घेऊया। अशा तीन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत। आता हे झालंय, आपण काढून घेऊया। त्याला आपण रवीला घुसवून घ्यायचं आहे। आता याच्यातच आपण घालूया गुळ। आता हे जे गरगड आहे ते थोडं गोडसर छान असतात। जेवढी आपण चिंच घातली त्याच्यापेक्षा जास्त थोडासा गुळ घालायचा। आता ह्याला परत एकदा आपल्याला थोडीशी जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची आहे। आपण पहिल्यांदा इथं भांडं ठेवू तापायला। आता आपण खलबत थोडस हे खेचून घेऊया। एक टीस्पून जिरे घेऊया आणि लसूण। इथं तोपर्यंत तेल तापायला ठेवूया फोडणीसाठी, दोन टीस्पून तेल। आता आपलं तेल तापलं की परत त्याच्यात थोडे जिरे घालायचे फोडणीमध्ये। आता जिरे पण आपले चांगले फुटले आहेत बघा, त्याच्यात आपण घालूया थोडासा हिंग पाव टीस्पून, त्यानंतर घालूया आपण इथं जे लसूण ठेचला येतो। आळू शिजवत असताना आपण थोडी हळद घातलेली होतीच, आता अगदी थोडी अर्धा पाव टीस्पून आपण कमी घालूया। आणि आता हे जे आळू आणि डाळीचं मिश्रण आहे ते अगदी मस्त अशी खमंग फोडणी ह्याला बसली पाहिजे। समजा तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घातलं तर चालेल। त्यानंतर घालायचं आहे मीठ। आता झाकून आपण ह्याला एक दोन मिनिट फक्त शिजवून घेऊया। आता आपण बंद करूया, चांगलं उखळलेलं आहे गरगट आपलं तयार झाले छान। आता आपण हे काढून घेऊया। थोडस खोबरं, हे झालं आळूचं गरगट तयार। हे आळूचं गरगट तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा व्हिडिओ लाईक करा
आणि मंजीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका।